नमस्कार नेहमीप्रमाणेच खूपच छान छान महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आपण पाहणार आहोत नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका इथे आपली पहिली टीप आहे अशा प्रकारच्या कपड्याच्या चिमट्यासाठी तर एक चिमटा आपण इथे घेतलेला आहे थोडाफार लूज झाला की आपण याला कपड्यावरती वापरू शकत नाही पण घरामध्ये याचा आपण खूप छान उपयोग करू शकतो ज्यामुळे आपलं घर ऑर्गनाईज होईल यासाठी इथे आपल्याला लागणार आहे डबल टेप डबल टेप यावरती अशा प्रकारे चिटकून घ्या आणि यावरती लागलेला कागद आपण असा काढणार आहोत याचा आपण घरामध्ये कुठेही उपयोग करू शकतो पण आज मी याचा उपयोग करणार आहे स्विच बोर्डवरती कारण की आपल्या घरामध्ये नक्कीच असे दोन तीन स्विच बोर्डवरती चार्जर लागलेले असतात आणि त्याचं वायर चार्जिंग झाल्यानंतर आपण असंच ठेवतो किंवा इकडे तिकडे असंच हे पडून राहतं जे की दिसायला खूप जास्त पसारा वाटतो किंवा विस्कटलेलं आहे वाट असं वाटतं त्यासाठी एक घर ऑर्गनाईज राहील असा एक उपाय आहे तर हे असं यावरती आपण चिटकून घेतलेला आहे क्लॉथ क्लिप आणि त्यानंतर फक्त आपल्याला हे जे चार्जर आहे ते असं गुंडाळून ठेवायचं आहे आणि इथे हे व्यवस्थित असं राहतं दिसायलाही छान दिसतं त्यासोबतच चार्जर देखील खराब होत नाही लहान मुलं असतील तर चार्जर असं लटकत असलं की खालून ओढतात त्यामुळे चार्जर खराबही तर इथे दोन पद्धतीने तुम्ही शकता एकतर असं वरती अडका किंवा अशा प्रकारे तुम्ही याला असं चिमट्यामध्ये देखील अडकून ठेवू शकता ज्यामुळे दिसायला छान दिसत व्यवस्थित हे मजबूत बसतं आणि घरही छान ऑर्गनाईज होतं घरामध्ये आपण एकही रुपया खर्च न करता भरपूर पैशांची बचत करू शकतो ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा यानंतरची आपली टीप आहे दररोजच्या आपल्या आपले भांडे घासण्याच्या घासणीसाठी आपल्या ज्या या घासण्या असतात आपण नेहमी याला भांडे घासण्यासाठी वापरतो पण याच्या स्वच्छतेची आपण कधीच काळजी घेत नाही त्यासोबतच काही दिवसानंतर ही ताराची घासणी मऊ पडते व्यवस्थित भांडे याने घासले जात नाही तर यासाठी एक छोटस काम करा जेणेकरून ही घासणी ही स्वच्छ होईल त्यासोबतच ही घासणी खूप जास्त धारधार देखील होईल तर यासाठी पहा इथे मी ताराची घासणी घेतलेली आहे थोडीफार ओली असेल तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही त्यासाठी इथे आपल्याला एक चिमटा घ्यायचा आहे किंवा तुम्ही याला असं पक्कडने देखील पकडून हे काम करू शकता पण थोडंसं काळजीपूर्वक करा कारण की कसं गॅसवरती आपण याला ठेवणार आहोत गॅस ऑन करून आणि ते कसं कशासाठी ते पहा इथे गॅस ऑन केलेला आहे यावरती आपल्याला ही घासणी अशी गरम करून घ्यायची आहे यामुळे दोन फायदे होतात एकतर यामध्ये काही अन्न पदार्थ अडकले असतील तर किंवा काही किटाणू असतील ते देखील पूर्णपणे निघून जातात त्यासोबतच ही जी आपली घासणी आहे ती छान गरम होते आणि यानंतर तुम्ही याला जर भांड्यावरती वापरले किंवा हातात जरी घेतलं तरी तुमच्या लक्षात येईल की खूपच छान ही धारधार झालेली आहे नक्कीच तुम्ही जसं महिन्यातून एक वेळा तरी हा उपाय केला पाहिजे याला निर्जंतुक करणं खूप गरजेचं असतं तर या आप पद्धतीने आपण याला असं करू शकतो भांडे घासताना आपण याचा वापर करतो यामध्ये काही या अन्न पदार्थ अडकतात तसेच ते त्यामध्ये राहतात तर ते सडून घाण होतात खूप जास्त जसं आपण भांडे स्वच्छ करण्यासाठी याला वापरतो पण भांडे अजूनच घाण होऊ शकतात तो वेळोवेळी हे करणं खूप गरजेचं आहे जसं की मी म्हणलं याला व्यवस्थित हाताळा हे छान असं गरम होतं तर थोडं थंड झाल्यानंतर याला मी जेव्हा हात लावाल तर तुमच्या येईल खरंच खूप छान ही धारधार झालेली आहे आणि त्यासोबतच यामध्ये जे पण अन्न पदार्थ होते ते पूर्णपणे जळून हे निर्जंतुक झालेलं आहे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर पाहू शकता घाण काळी कचरा पूर्णपणे यामधून निघालेला आहे यानंतरची आपली टीप आहे इथे मी थोडासा कापूस घेतलेला आहे आणि कापूस जो आहे त्यावरती आपण असा परफ्यूम थोडासा टाकणार आहोत थोडस आपण याला असं ओलं करायचं आहे जास्त टाकायची गरज पडणार नाही आणि पाहू शकता कापसाचा गोळा देखील छोटाच घेतलेला आहे याचे आपण छोटे छोटे दोन तीन गोळे तयार करू शकतो नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल की याला वापरायचं कसं आणि कुठे तर हे तुम्ही वापरू शकता तुमच्या घरातील कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जिथे तुम्हाला वाटतं की घरामध्ये दुर्गंधी होत आहे कारण की कितीही घराची स्वच्छता केली तरीही एक प्रकार ना हिवाळ्यामध्ये ऊन नसल्यामुळे दुर्गंधी येते दमट कमट वास यायला लागतो तर त्यासाठी आपण हे कापसाचे गोळे घरामध्ये असे ठेवू शकतो खास करून आपले जे चप्पल बुटचं रॅक असतं तिथे देखील आपल्याला एक प्रकारचा वास यायला लागतो घाबाचा तर यामध्ये आपण ठेवू शकतो कपाटामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा इतर जागी देखील तुम्हाला हे खूप काम येईल जिथे तुम्हाला वाटत आहे की थोडं फ्रेश फील व्हावं किंवा कुमट दमट वास येत आहे तर यामुळे तिथून पूर्ण दुर्गंधी निघून जाते सोबतच तुम्ही पाहताल खूप छान फ्रेश एक आपल्याला वाटतं वेगळं रूम फ्रेशनर घ्यायची गरज पडत नाही आणि छान एक कापसामध्ये असं ओलं केल्यामुळे बऱ्याच दिवस याचा प्रभाव राहतो एकदा करून पहा तुमच्या सर्व समस्या दूर होतील यानंतरची आपली टीप आहे घरामध्ये आजकाल दोन सिलेंडर सिलेंडर असतात आणि एक आपण लावलं इकडे तिकडे घरामध्ये ठेवतो आणि भरपूर दिवस एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे किंवा गॅसच्या खाली देखील जे सिलेंडर आपण लावतो त्याला एक दोन महिने ठेवल्यामुळे त्या जागी अशा प्रकारे गंज लागून दाग पडतो कारण की थोडंफार का होईना पाण्याच्या संपर्कात फरशी पुसण्यामध्ये हे भाग आला की तेच गंज असा लागतो आणि खूप जास्त हा दाग घट्ट असतो सहसा निघत नाही त्यासोबतच घरामध्ये कुठेही गंज लागलेला दाग असेल कोणत्याही वस्तूमुळे तो तो दाग तुम्ही सहज काढू शकता त्यासाठी मी ते लिंबू कट करून घेतलेला आहे अर्ध लिंबू आपल्याला लागणार ला 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 आहे आणि त्यावरती आपण टाकलेला आहे थोडस हार्पिक फक्त एवढंच आपल्याला करायचं आहे यामध्ये अजून तुम्हाला काहीही करायची गरज पडणार नाही आणि थोडंसं जे आपण लिंबू घेतलेला आहे त्याला दाबून त्याचा रस काढत आपण याला असं पुसून घेणार आहोत कितीही जुना गंज लागलेला दाग असेल अगदी सहज निघतो एकदा करा तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल खास करून सिलेंडर खाली हे दाग जास्त प्रमाणात पडतात आणि भरपूर दिवसांचे हे दाग असल्यामुळे काढणं थोडं अवघड वाटतं पण पाहू शकता आपल्या या उपायामुळे लिंबू आणि हार्पिकमुळे हे दाग सहज निघतात एकदा करा तुम्हाला यामुळे भरपूर मेहनत आणि वेळ वाचवता येईल तर पाहू शकता फक्त आपल्याला इथे एखाद्या जुन्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे किंवा एखादं पाणी टाकून देखील तुम्ही याला असं धुवून पुसून घेऊ शकता दाग पूर्णपणे नाहीसा झालेला आहे आणि अशाच नवनवीन साठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही ट्रिक ही कशी वाटली पाहू शकता पूर्णपणे दाग नाहीसा झालेला आहे अगदी कोणाच्याही लक्षात येणार नाही की ते थोड्या वेळापूर्वी गंज लागलेला दाग होता आता तुम्ही बिनधास्त घरामध्ये कुठेही सिलेंडर ठेवू शकता ही आहे सिलेंडर वरती लिंबाची कमाल यानंतरची आपली टीप आहे साबणासाठी इथे तुम्ही भांड्याची किंवा कपड्याची साबण घेऊ शकता जसं भांड्याची किंवा कपड्याच्या साबणाचे काही तुकडे शिल्लक राहतात त्याचा देखील तुम्हाला खूप छान रियूज करता येईल म्हणजे अजिबात ही साबण वाया जाणार नाही त्याचसोबत घरामधील काही अवघड किचकट कामे अगदी चुटकीसरशी होणार आहेत यामुळे तर पाहू शकता इथे मी एक खिसणी घेतलेली आहे आणि भांड्याची साबण थोडीशी मी यामध्ये खिसून टाकत आहे या अगोदर याला मी असं भरपूर बनवून ठेवलेलं आहे त्यामुळे अगदी थोडंसं मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर थोडीशी साबण यामध्ये खिसून अशी टाकलेली आहे आता थंडीमध्ये आपल्याला भरपूर त्रास होतो तर त्यामध्ये दे देखील तुम्हाला फायदा होईल सोबतच जर तुम्हाला ऍलर्जी असेल भांड्याच्या सामनाची तर तुम्ही इतर दुसरी कोणतीही साबण वापरू शकता तर यामध्ये मी असं पाणी टाकलेलं आहे एक छोटा ग्लास पाणी टाकल्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे एक चमचा खायचा सोडा आणि एक चमचा मीठ हे सर्व टाकून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट ऍड करायची आहे ती म्हणजे लिंबू लिंबू हे प्रत्येकाच्याच घरी असतं आणि तुम्ही पाहिलंच असेल लिंबाचे भरपूर घरामध्ये फायदे देखील आहेत आणि हे अगदी नॅचरल असल्यामुळे याचं काहीही साईड इफेक्ट किंवा नुकसान होत नाही तर इथे तुम्ही वापरलेल्या लिंबाच्या साली देखील वापरू शकता तर इथे माझ्याकडे वाळलेले एक दोन लिंबू होते तर ती मी यामध्ये टाकलेले आहे आणि एक फ्रेश लिंबू होतं त्याचा रस देखील मी यामध्ये दे टाकलेला आहे आता आपण याला गॅसवरती एक उकळीपर्यंत ठेवायचं आहे जेणेकरून इथे आपण लिंबाच्या ज्या साली किंवा लिंबू वापरलेला आहे त्याचा पूर्णपणे अर्क यामध्ये येतो आणि त्यासोबतच यामध्ये टाकलेल्या वस्तू देखील पूर्णपणे तर छान याला असं उकळी आलं की गॅस आपल्याला बंद करायचं आहे त्यानंतर हे जे लिक्विड आहे ते आपण आपल्या घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वापरू शकतो खास करून भांडे घासायचं तुमचं काम खूप सोपं होईल कारण की जे लिक्विड मिळतं भांडे घासायचं ते खूप महाग असतं सर्वांना परवडत नाही पण या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी हे लिक्विड असं तयार करू शकता आणि याच्या वापरण्याचे भरपूर फायदे आहेत जसं की तुम्हाला सामनाची एलर्जी असेल तर अलर्जी होणार नाही त्यासोबतच बऱ्याच वेळा आपण पाहतो भांडे किती स्वच्छ धुतले त्यावरती पांढरे दाग दिसतात आणि ते दाग राहणार नाहीत या लिक्विडमुळे कारण की कमी प्रमाणात साबण खर्च होते कमी प्रमाणात भांड्यांवरती लागते म्हणजे भांडेही स्वच्छ होतात जास्त साबणही वाया जात नाही सोबतच हातांनाही अलर्जी होत नाही यासाठी कारण की आपण याला बॉटलमध्ये असं भरलेलं आहे आणि ही जी प्लास्टिकची बॉटल आहे याच्या झाकणावरती काही आपण छिद्र पाडलेले आहेत त्यामुळे लिक्विड वापरणं खूप सोपं होतं लिमिटेड लिक्विड जास्त वाया जात नाही नक्कीच तुम्ही ही ट्रिक फॉलो करा तुम्हाला भरपूर मदत होईल फक्त भांडेच नाही तर गॅस म्हणा किंवा इतर काही वस्तू क्लिनिंगसाठी देखील आपण हे लिक्विड वापर वापरू शकतो भांड्यांवरती अशा प्रकारे फक्त एकदा टाका आणि एखाद्या स्क्रबरने याला असं घासून घ्या यामुळे अगदी महिनाभर चालणारा तुमचा साबण दोन महिने चालतो त्यासोबतच भांडे खूप छान स्वच्छ होतात यावरती पांढरे दाग राहत नाहीत आणि फक्त भांड्यावरतीच ना नाही तर गॅस स्टो म्हणा किंवा इतर क्लिनिंग साठी देखील आपण याचा उपयोग करू शकतो तुम्हाला सर्वात जास्त कोणती टीप आवडली ते मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद